पंचवटीत पाडव्याच्या मुहूर्तावर रेड्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. पाडव्याच्या मुहूर्तावर पंचवटीमध्ये रेड्यांची मिरवणूक अति उत्साहात पार पडली. यावर्षी येथील गामणे सानप व गरड परिवाराने या रेड्यांना वाजत गाजत पंचवटी कारंजा येथे म्हसोबा महाराज समोर नेण्यात आले. यावेळी अनेकांनी रेड्यांना चांगले विविध रंगाने सजवले होते. त्यावर कोणी गामणे डेरी तर कोणी स्वच्छतेचा संदेश देत होते तर कोणी पक्षाच्या कमळ चिन्हाचा प्रचार करीत होते. यावेळी 1600 किलो असलेला गामणे डेअरीचा रेडा सर्वांचे आकर्षक ठरत होता. यावेळी पंचवटीमध्ये सर्वात मोठी डेअरी असलेले नाना गामणे यांनी या उत्साहाबाबत अधिक माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारा पाडवा असून येल्याची खूप मोठी मिरवणूक काढल्या जाते. येल्याला देवाप्रमाणे समान मानल्या जातं. आणि आज आपल्याला कृष्णनगर पासून तर पंचवटी कारंजापर्यंत येल्याची मिरवणूक काढण्यात येत आहे आणि मिरवणुकीला आता सुरुवात होत आहे. केलेल्या चांगल्या प्रकारे म्हणजे देवासमान मानल्या जातं, घरोघरी ओवळल्या जातं. गामणे डेअरी फार्म या नावाने आमचा डेअरी फार्म कार्यरत आहे. ज्ञानेश्वर भाऊ गामणे त्याचप्रमाणे रामदास कत्रू गामणे हे डेअरी फार्मचे मालक असून आमची आज जो प्रथमच आमच्या डेअरीचा आमच्या डेअरीची शान आहे असा हा हेला इथं आम्ही आज मिरवणुकीसाठी आणलेला आहे. नाशिकमध्ये आम्ही दरवर्षी बघत असतो की वेगवेगळ्या डेअरी फार्मचे हेले इथं येत असतात. त्यानुसार आम्हालाही वाटलं की आमच्या नाविन्यपूर्ण असा हेला आम्ही लोकांना याची माहिती व्हावी त्यानुसार इथं आम्ही तो आणलेला आहे. या डेअरी या हेल्याच्या माध्यमातून आमच्याकडे एक चांगल्या क्वालिटीच्या पारण्या आतापर्यंत बऱ्याच तयार झालेल्या आहे आणि त्याची दूध देण्याची क्षमता रोगप्रतिकार शक्ती असा नाविन्यपूर्ण आमच्या गोट्याची शान असलेला हेला आहे. त्या सणाच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याला एक आनंदोत्सव म्हणून आम्ही आमच्या डेअरी माध्यमातून त्याला नाशिकमध्ये आणलेला आहे. धन्यवाद. यावेळी राजेंद्र गरड यांच्या हेल्यावर उत्कृष्ट अशी डिझाईन काढण्यात आली होती. यामध्ये अनेक रेळे आकर्षक दिसत होते. तर महेंद्र आवाड यांचा रेडा हिंदुत्वाचा भगवा संदेश देत होता. पेट्रोलचे महेश कल्याण यांनी सुद्धा त्यांचा रेडा मरावे परी कीर्ती रूपी उरावे असा संदेश देत होता. यावेळी सोपकर यांचा रेडा देखील उत्साह दिसून आला. यावेळी सर्व गोटीधारक यांचा सत्कार पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी केला. या सर्व रेड्यांना पंचवटीतील महिलांनी अक्षर करून पूजन केले. तरी बाळगोपांनी नाचण्याचा देखील आनंद घेतला. या कार्यक्रमास चंदू सानप, राजू गरड, अश्विन चोपडकर, सुनील बेलसरे, महेंद्र आव्हाड, नाना गामणे, विजय आव्हाड, संजय धुमाळ, अनिल कोठुळे, चंद्रकांत कोठुळे, शंकर धात्र, केतन सानप आदींनी या उत्साहाचे आयोजन केले होते. घरून चालत येईल थोडं. अरे हा
ए चंदू रे वेगळा तो वेगळा नैनीसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे पंचवटी।